तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या जवळजवळ 4,477 घराची ऍड आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, आणि अनेक जण त्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत. पण ऑनलाईन अर्ज करताना अनेक जण विचारतात मित्रांनो की जे काही साईट आहे, साईटला जाऊन व्हिजिट करा, तेथील माहिती द्या, किंवा जे काही लोकेशन आहे, जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत, जे काही लोकॅलिटी आहे, त्या संदर्भात वारंवार माहिती द्या, असे आपल्याला कमेंट्स सातत्याने येत आहेत. आणि म्हणून आज आपण आले होतो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 772A 772B, जो मॅग्नस पार्कवे नावाचा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आणि आज आपण या प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत, नेमकं तिथली सॅम्पल फ्लॅट कसं आहे, घरे कशी असणार आहे, त्याचा फ्लोर प्लॅन कसा आहे, इतर जी काय माहिती ती संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK Property News. तर मित्रांनो, मॅग्नस पार्कवे या ठिकाणी 1BHK 8 घरे आणि 2BHK 16 घरे म्हाड्याच्या लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एकंदरीत पहिला आपण या लॉटरीचा किंवा या घराचा थोडक्यात तपशील पाहूया आणि नंतर आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया. तर सर्वप्रथम पहा मित्रांनो, या प्रकल्पाचा पत्ता आहे मॅग्नस पार्कवे, विकासनगर, देहू रोड, किवळे, पिंपरी चिंचवड, पुणे, असा याचा पत्ता आहे. यासाठी दोन स्कीम कोड क्रमांक आहेत, 1BHK आणि 2BHK वेगवेगळे स्कीम कोड क्रमांक आहेत. पहिला आहे संकेत क्रमांक 772A, मॅग्नस पार्कवे किवळे, एकूण उपलब्ध घरे आहेत 8, 1BHK 4 घरे आहेत मित्रांनो, चटई क्षेत्रफळ 29.82 स्क्वेअर मीटर, अर्थातच 428 स्क्वेअर फीट, आणि किंमत आहे 21,50,700 रुपये. यानंतर स्कीम कोड क्रमांक आहे 772B, मॅग्नस पार्कवे किवळे, या ठिकाणी 2BHK 16 घरे उपलब्ध आहेत, चटई क्षेत्रफळ आहे 49.43 स्क्वेअर मीटर, अर्थातच 530 स्क्वेअर फीट, म्हणजे 550 स्क्वेअर फीटची घरे आहेत, किंमत आहे 28,20,800 रुपये. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जे काही सॅम्पल फ्लॅट आम्ही दाखवतो याचा डबल, म्हणजे जवळजवळ 1,000 स्क्वेअर फीटचा आम्ही सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवतो जो 3BHK आहे, पण म्हाडाची घरी ही फक्त 2BHK जी 550 स्क्वेअर फीटची असणार आहेत. तर एकंदरीत तुम्हाला तपशील समजला असेल मित्रांनो की नेमका तपशील कसा आहे किंवा काय आहे. तर इकडे ते प्रोजेक्ट आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे, जे काही बिल्डरांचं बुकिंग ऑफिस आहे, आणि बाजूला तुम्ही पाहू शकता हे जे काही बॅनर्स लावले, जे काही इकडे तुम्हाला दिसत आहे हे भिंतीच्या पलीकडे तो प्रकल्प बनत आहे. अद्यापही या प्रकल्पाचं काम नेमकं सुरू झालेलं आहे. या ठिकाणी कुठली बिल्डिंग तयार नाही किंवा कुठलंही घर तयार नाही आहे, फक्त सॅम्पल फ्लॅट जो ही 3BHK सॅम्पल फ्लॅट रेडी आहे. म्हाडाचा 2BHK आहे मित्रांनो, या ठिकाणचा 3BHK सॅम्पल फ्लॅट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मी इथला जो काही 3BHK फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ऍक्झॅक्ट सॅम्पल फ्लॅट तो म्हाडाचा नाही आहे. म्हाडाचा फक्त 1,250 कार्पेट एरिया आहे, आणि तो कार्पेट एरिया जो दाखवणार आहे तो 1,073 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे. आणि म्हणून सॅम्पल फ्लॅटमध्ये बराच फरक आहे, फक्त एक तुम्हाला अंदाज येऊ यासाठी मी तुम्हाला येथील सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे. चला तर
सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, या ठिकाणी 1 BHK सॅम्पल फ्लॅट रेडी नाहीये, कारण तो 1 BHK फक्त माडाची फ्लॅट आहे, बिल्डरांची 1 BHK फ्लॅट नाही, त्यांच्याकडे फक्त 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला 1 BHK फ्लॅट पाहता येणार नाहीये. 2 BHK रेडी नाही मित्रांनो आणि 3 BHK फक्त रेडी करण्यात आलेला आहे, म्हणून सॅम्पल फ्लॅट संदर्भात थोडं आपण अप टू डेट माहिती नाही पाहू शकणार आहे. फक्त एक जनरल सॅम्पल फ्लॅट तुम्हाला एक अंदाज यावा यासाठीच मी तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅट दाखवलेला आहे. तर आता पाहूया प्रकल्पापासून अंतर कसं आहे. पुणे रेल्वे स्टेशन आहे 27 किलोमीटर, पुणे विमानतळ 29 किलोमीटर, देहू रोड रेल्वे स्टेशन आहे 1.6 किलोमीटर आणि मुकाई चौक ज्याला आपण मुंबई बेंगलोर हा महामार्ग आहे तो आहे 1.3 किलोमीटर अंतरती. हे अंतर आम्ही गुगल मॅपवरनं घेतले मित्रांनो, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर आता मित्रांनो आपण मॅपच्या साहाय्याने पाहूया की नेमकं ते लोकेशन नेमकं कुठे आहे ते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुणे जे काय मेन सिटी इथे पुणे आहे आणि इकडे जे पिंपरी चिंचवड एरिया आहे तिकडे तो लोकेशन आहे. तर एकंदरीतपर्यंत तुम्ही पुणे स्टेशन पाहून घ्या, पुणे स्टेशनचा एरिया या ठिकाणी आहे. इथे हा संपूर्ण पुणे रेल्वे स्टेशन एरिया आहे, इकडे विमानतळ एरिया आहे आणि मेन सिटीच्या थोडं बाहेर जे काही रावेत ब्रिज जो काय आहे तिकडे हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, तर मी थोडं झूम करून घेतो, तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका प्रकल्प कुठे येतो. तर पहा मित्रांनो या ठिकाणी मॅग्नस पार्कवे प्रकल्प आहे, इकडे देऊर रोड स्टेशन आहे, इथे रावेतचा ब्रिज दिसतो तुम्हाला रावेत आणि इकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवे इथून सुरू होतो आणि इकडे मुंबई बेंगलोर महामार्ग जो काय तो इकडे आहे. जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे या साईडने आहे आणि देऊर रोड जो काय जुना एक्सप्रेसवे इकडून आपल्याला तो रस्ता आहे. तर दोन्ही साईडनी बसची कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आहे, JSPM जवळच आहे, वाकड ब्रिज पण तिथून अगदी 5-6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे, पुघरीकडे आहे, इकडे निगडी बस स्टॉप आहे, इकडे MIDC आहे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्टेशन आहे. तर एकंदरीत अशा ठिकाणचं हे लोकेशन आहे. या ठिकाणी परत मी तुम्हाला थोडं झूमआउट करतो आणि तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका लोकेशन कुठे आहे. परत पहा इथे मुंबई पुणे एक्सप्रेस जिथून सुरुवात होतो इकडे मुकाईनगरचं बस स्टॉप आहे. या ठिकाणी तुम्हाला मी एक सॅटेलाईट मॅपच्या साहाय्याने दाखवतो, मुकाईनगर बस स्टॉप इथे आहे, इथे तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जो काही मॅग्नस पार्कवे प्रकल्प आहे तो इथे, हा जो काही दिसतो हा खड्डा वगैरे खोदला इथे मॅग्नस पार्कवे प्रकल्प आहे आणि इथे बुकिंग ऑफिस आहे जे त्यांनी दिलेलं आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते सध्या इथेच उभे आहे, त्या बुकिंग ऑफिसच्या बाजूलाच आपण उभे आहोत आणि इथे मॅग्नस पार्कवे प्रकल्प आहे. बरेच अनेक प्रकल्प आहेत मित्रांनो, नवीन नवीन प्रकल्प येत आहेत. अंडर डेव्हलप एरिया आहे, अजून संपूर्णपणे डेव्हलप झालेलं नाही, कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी अजून डेव्हलप व्हायची बाकी आहे. पण जे काही स्टेशन म्हटलं मी की देहू रोड स्टेशन ते इथेच आहे, अगदी 1.5 किलोमीटर अंतर देहू रोड स्टेशन तुम्हाला दिसतं. इथे पहा तुम्ही, इथे देहू रोड स्टेशन आहे, आणि देहू रोड स्टेशन पासूनच म्हणजे तो जसं सांगितलं 1.5 किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. भरलेल्या वस्तीमध्ये मित्रांनो असं नाही की खूप बाहेर आहे, वस्तीमध्येच आहे. आजूबाजूला जसं सांगितलं की बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सुरू आहे, बऱ्यापैकी नवीन नवीन प्रकल्प येत आहेत, बऱ्यापैकी आता हा एरिया कालांतरानंतर बऱ्यापैकी डेव्हलप होणार आहे यात मात्र शंकाच नाही आहे. तर एकंदरीत तुम्हाला लोकेशन नक्कीच समजलेलं असेल. तर आता मित्रांनो आपण थोडक्यात पाहूया की महार एराच्या साईडवरती या प्रकल्पासंदर्भात काय काय माहिती आहे किंवा काय अपडेट्स आहेत ते आपण पाहूया, कारण महार एरावरती जे काही अपडेट्स आपल्याला इत्यंभूत अपडेट या ठिकाणी नक्कीच मिळणार आहेत. तर पहिला आपण महार एराच्या साईडला जायचं आहे आणि तिथे आपला जो काही महार एरा क्रमांक आहे तो इथे एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी जो काही जाहिरातीमध्ये महार एरा क्रमांक दिला आहे आपण तो इथे एंटर केलेला आहे. एंटर केल्यानंतर सर्च बारवरती सर्च करायचं आहे, सर्च केल्यानंतर आपल्याला खाली इथे मॅग्नस पार्कवेचा प्रकल्पाचे डिटेल्स दिसणार आहेत. डेट मॉडिफाईड 16 एप्रिल 2024 माहिती अपडेट केलेली आहे. व्ह्यू डिटेल्समध्ये आपल्याला व्ह्यूवरती क्लिक करायचं मित्रांनो, व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही महारेराच्या साईडवरती मेन आहे की डेट ऑफ कम्प्लिशन आणि लिटिगेशन्स काही आहेत का, ही अतिशय महत्त्वाची बाब असते प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी. तर पहा पहिले या ठिकाणी मॅग्नस पार्कवेचं जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे 31 डिसेंबर 2027, अर्थातच आपल्याला 3 वर्षानंतर घरे मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा वेळ लक्षात घ्या, कारण त्याचं काम नेमकं सुरू झालेलं आहे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर 31/12/2027 त्याची डेट ऑफ कम्प्लिशन आहे आणि लिटिगेशन्स पाहिले तर याच्यावर कुठलंही लिटिगेशन्स नाही, त्याच्यामुळे तुम्ही घ्यायला हरकत नाही आहे, नक्कीच घेऊ शकता. जर तुम्हाला इकडच्या लोकॅलिटीमध्ये घर हवं असेल तर, पण ते पुण्याच्या बाहेर आहे, पण जे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे. आता खाली तुम्ही जर गेलात मित्रांनो ते सगळे डिटेल्स जे आहेत, बाकी बिल्डरांचे डिटेल आहेत, इतर डॉक्युमेंट्स आहेत, सगळे अपलोड करण्यात आलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थितरित्या. तर मेन जे काही म्हाडाच्या आपण घरांची माहिती पाहूया, म्हाडांच्या घरासंदर्भात काय माहिती दिली पाहूया आपण.
तर इथे पहा मित्रांनो, विंग ए मध्ये, ए विंग मध्ये म्हाडाचे इथे जवळजवळ 6 फ्लॅट्स आहेत. 2 BHK, 1 BHKचे 2 फ्लॅट आणि 2 BHKचे 2 फ्लॅट, 4 फ्लॅट, असे 6 फ्लॅट आपल्याला विंग ए मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. नंतर विंग ए टू, ए टू विंग मध्ये म्हाडाचे 1 BHKचे 4 फ्लॅट आहेत आणि 2 BHKचे 8 फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले, जे बिल्डिंग क्रमांक किंवा इमारत क्रमांक आहे ए टू विंग. नंतर बिल्डिंग क्रमांक ए थ्री विंग मध्ये आहे मित्रांनो. ए थ्री विंग मध्ये तुम्ही पाहा, म्हाडाचे जे काही 1 BHKचे 2 फ्लॅट आहेत आणि 2 BHKचे 4 फ्लॅट या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. अर्थातच इथे बिल्डरांच्याच इमारतीमध्ये घरे उपलब्ध आहेत, म्हाडाची वेगळी इमारत या ठिकाणी नाहीये. बाकी तुम्ही बी विंगचा विचार केला तर सगळं कमर्शियल आहेत मित्रांनो. ऑफिस स्पेस किंवा शॉप्स म्हणा किंवा इतर जे काही बाबी आहेत, तर कमर्शियल या ठिकाणी बी विंगमध्ये संपूर्ण देण्यात आलेले, तो कमर्शियल कॉम्प्लेक्स असणार आहे. आता खाली जे काही डिटेल्स आहेत म्हणा किंवा जे काही महत्त्वाचे बाबी आहेत की लोक त्याचं फ्लोर प्लॅन कसा असणार आहे, त्याचं सॅम्पल फ्लॅटचं जे ते म्हणजे त्याचं फ्लोर प्लॅन किंवा 1 BHK 2 BHKचं फ्लोर प्लॅन कसं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथे तुम्ही गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जायचं आहे 45 बिल्डिंग आणि 46 बिल्डिंग, या दोनमध्ये देण्यात आलेले आहेत. 45 बिल्डिंगमध्ये तुम्हाला 1 BHKचे जे काही फ्लोर प्लॅन आहे तो मिळेल आणि 46मध्ये तुम्हाला 2 BHKचा प्लॅन मिळणार आहे. तुम्ही इथं 45 केल्यानंतर इकडे डाउनलोड क्लिक करायचं आहे. डाउनलोडला क्लिक केल्यानंतर ते जे काही आपण बघतोय ते डाउनलोड होणार आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही विंग आहेत, तुम्हाला जसं सांगितलं की जे म्हाडाचे फ्लॅट जे काही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तर तीनही विंग्समध्ये फ्लॅट आहेत म्हाडाचे. त्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका कुठे आहेत. तर दोन विंग्स आपल्याला माहीत आहेत की जे काही म्हाडाचे फ्लॅट आहेत, एक ही विंग आहे पहिली, दुसरी आणि तिसरी. आता तीन विंग्सचा जर विचार केला तर पहिल्या विंगमध्ये पहा मित्रांनो तुम्ही म्हाडाचा फ्लॅट कसा आहे तो तुम्हाला एक अंदाज येईल. हा पहा, 105 नंबरचा जो काही फ्लॅट आहे तो म्हाडाचा फ्लॅट आहे. तर पहा इथे जो काही D1 आहे इथून एंट्रन्स आहे, इथून इकडे आपल्याला पॅसेज मिळणार आहे. इकडे खाली थोडं मी झूम कमी करतो. तर या ठिकाणी आपल्याला इथून इकडे पॅसेज आहे मित्रांनो, स्टेअरकेस आहेत इथे आपल्याला स्टेअरकेस आणि इथून आपल्याला एंट्री मिळणार आहे. लिफ्ट एरिया या ठिकाणी आहे मित्रांनो. तर इथून आपल्याला एंट्री केल्यानंतर पहिले आपल्याला लिव्हिंग रूम लागणार आहे. लिव्हिंग रूमच्या नंतर आपण पाहतो की लिव्हिंग रूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. लिव्हिंग रूमला लागूनच किचन आहे. किचनच्या नंतर पुढे गेल्यात नाही तिथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे एक बेडरूम देण्यात आलेला आहे. फक्त इकडे आपल्याला फक्त लिव्हिंग रूमलाच बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि किचनला इथे ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे 1 BHKसाठी. म्हणून एकंदरीत हा फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे तो. नंतर दुसऱ्या प्रकारची घरं पहा तुम्ही इथे जे सेंटरमध्ये दिलेली आहेत याही ठिकाणी पहा जे काही फ्लोर प्लॅन आहे कशा प्रकारचा. तुम्ही एकदम इमारतीचं फ्लोर प्लॅन तुम्हाला लक्षात असेल A1 A2 आणि A3चं जे कसं जसं आहे इथे पहिलं दुसरं तिसरं थर्ड. तर सेंटरला जे काही इमारत आहे त्याच्यामध्ये 4 फ्लॅट एका फ्लोरला आहेत म्हाडाचे, पण दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 2-2 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आता ज्या ठिकाणी 4 फ्लॅट आहेत मित्रांनो सेम आहेत, स्ट्रक्चरमध्ये काही फरक नाही. त्याच्यामध्ये जे काही एंट्रन्स आहे, बेडरूम, किचन आणि हॉल असं या ठिकाणचं स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे. एकंदरीत हे सगळं 1 BHKचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता मी तुम्हाला 2 BHKचं स्ट्रक्चर दाखवतो मित्रांनो कशा प्रकारचं असणार आहे. पहिले तुम्ही इमारती स्ट्रक्चर बघा. इकडे A1 A2 A3मध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी फर्स्ट याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं 2 BHKचा नेमका फ्लॅट कसा असणार आहे तर तुम्हाला मी एक फ्लॅट दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिफ्ट आहे. लिफ्ट एरियाच्यानंतर इथे स्टेअरकेस आहेत. स्टेअरकेसच्यानंतर इथून आतमध्ये एंट्री आहे. इथे पहिला लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे. इकडे किचन आहे, टॉयलेट, बाथरूम आणि बेडरूम. जो काही पहिला जो 1 BHK आहे तो सेम तसाच आहे, फक्त त्याला इकडे एक बेडरूम अटॅच करण्यात आलेली, जे मास्टर बेडरूम आहे. म्हणून तुम्हाला इथे मास्टर बेडरूम मिळणार आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. इकडे बाल्कनी देण्यात आलेली आहे. म्हणजे इथे बाल्कनी तुम्हाला बेडरूमला मिळणार आहे, लिव्हिंग रूमला मिळणार आहे आणि मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. त्याशिवाय किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी आहे. म्हणजे 2 BHKच्या फ्लॅटला तुम्हाला सफिशियंट बाल्कनी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो एक अतिशय आनंदाची बातमी अशी वाटते की ज्या ज्या ठिकाणी आपण साईट विजिट करतो त्या ठिकाणी आपले बरेच सबस्क्रायबर भेटतात, आपले चाहते भेटतात आणि त्यावरून भेटतात आपल्याला आणि विचारतात बरेच प्रश्न. त्याच्या मनात काही प्रश्न असतील तर इथे सुद्धा आपल्यासोबत काही सबस्क्रायबर आपल्याला भेटले. अचानक इथे साईट विजिट करताना मी आलो होतो आणि व्हिडिओ बनवत असताना ते मला भेटले आणि त्यांनी सांगितले की सर तुम्ही आरके सर आहात का, आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतो. खूप चांगलं वाटलं ऐकून असे सबस्क्राईब भेटल्यानंतर आणि ह्याच्यातून एक ऊर्जा मिळते मित्रांनो काम करण्यासाठी, एक नवी उमेद मिळते आम्हाला फिरण्यासाठी. आणि म्हणून हे सबस्क्रायबरचा जो आशीर्वाद असतो तो
सातत्याने मिळणं खूप महत्वाचं असतो. नाव काय आपलं? काकासाहेब नलवडे. काकासाहेब नलवडे, ओके. कुठे राहता? आम्ही वारजेला राहतो. अच्छा, वारजेला. अरे आपलं नाव? विजय लोहिया. विजय लोहिया, ओके. तुम्ही पण कुठे राहता? वारजेला राहतो. वारजेला राहता. अरे वा, काय तुम्ही फ्लॅट बघायसाठी आला होता? फ्लॅट बघायसाठी आलो होतो. बघितला फ्लॅट? चाललंय आमचं. ह्यांना सुद्धा म्हाडाचा फ्लॅट घ्यायचा आहे. ते सध्या साईड विजिट करतायत, बघताय तिकडे तिकडे जाऊन कुठला फ्लॅट कसा आहे किंवा कुठे कुठे सॅम्पल फ्लॅट आहे, ही सगळी माहिती ते सातत्यानं पाहत आहेत. तुम्हाला भेटून खरंच खूप चांगलं वाटलं सर. आम्हाला पण खूप छान वाटलं. खूप छान वाटलं सर, तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही बरेच. अरे वा वा वा, आजपर्यंत आम्ही सगळं तुमच्या व्हिडिओनुसार बघत आलेलो आहेत सगळे. मस्त मस्त. तीन चार वेळेस झालं सर आम्ही लावतो म्हाडाचं. होईल आमचं पण ह्यावेळेस काम लागेल. लागेल लागेल. होप सो. चला, थँक्यू सर. छान वाटलं तुम्हाला भेटून. ओके ओके ओके. सबस्क्राइबरला भेटत राहतात मित्रांनो, आणि खूप चांगलं वाटलं सबस्क्राइबशी बोलताना किंवा त्यांच्याशी आपण हितच करतो त्यावेळेस खूप चांगलं वाटलं. आणि हेच खरंच खूप चांगली गोष्ट आहे की याच्यातून आपल्याला एक नवीन एनर्जी, नवी उमेद मिळत असते. तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.